नमस्कार। गेल्या काही दिवसांपासून टोल नाका, डुंबरवाडीचा जो टोल नाका आहे त्याच्या बातम्या सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमातून प्रसारित झाल्या। तिथले टोल चालक जे आहेत श्रीयुत अग्रवाल, त्यांनी काही बातम्या दिल्या, काही माहिती दिली, काही व्हिडिओ बाईट्स दिल्या आणि त्याच्यामुळे डुंबरवाडी टोल नाक्यावर आता पैसे आकारले जाणार की काय अशा सगळीकडे चर्चा चालू झाल्या। आणि त्या अनुषंगाने काही पक्षाच्या लोकांनी पण आंदोलनाचा पवित्रा तिथे घेतला, पण तालुक्याचा एक दक्ष लोकप्रतिनिधी नात्याने जेव्हा मला ही गोष्ट समजली तेव्हा श्रीयुत अग्रवाल यांना मी इथं बोलून घेतलं आणि त्यांच्या बरोबर चर्चा केल्यानंतर हा जुन्नर तालुक्यामधला डुंबरवाडीचा जो टोल नाका आहे हा जुन्नरकरांसाठी जसं मोफत आहे तशाच प्रकारे इथून पुढच्या कालावधीमध्ये पण मोफतच राहणार आहे। उलट याच्यामध्ये त्यांना विनंती केल्यानंतर त्याच्यामध्ये अजून आपण सुधारणा अशी केलेली आहे की ज्या गाड्यांना आपल्याला सातत्याने आयडेंटिटी कार्ड दाखवावे लागायचे ते आयडेंटिटी कार्ड सारखं दाखवावं लागू नये म्हणून एकदाच त्या आयडेंटिटी कार्डचं जे काही झेरॉक्स असेल ते त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही जर सबमिट केलं तर ते तुम्हाला पास देणार आहे। पास हा मोफत आहे। लायसन्स बरोबर म्हणजे तुमचं आधार कार्ड बरोबर गाडीचं जे आरसी बुक असेल त्याचीही झेरॉक्स तुम्ही तिथं सबमिट करा म्हणजे तुम्हाला ते पास उपलब्ध होईल। आता काही आपले जुन्नर तालुक्यातले रहिवासी आहेत जे मुंबईला स्थायिक आहेत, वाशीला आणि त्या ठाण्यामध्ये परिसरामध्ये भरपूर आहेत, त्यांचं रजिस्ट्रेशन पण त्या परिसरातले आहेत। असेही जे व्यक्ती आहेत की जे माझा समजा कांदळे गावचा आहे, जो आळे फट्ट्याचा आहे, जो पिंपरी पेंडरचा आहे, तो राहायला मुरबाडला आहे, तो ठाण्याला आहे, असे जे पण लोक असतील त्यांनी पण त्यांचे डॉक्युमेंट सबमिट करून त्यांना ते मोफत आपण देणारच आहोत। पण जर काय अडचणी आल्या तर मी इथं आहे, माझं कार्यालय आहे, तुम्ही माझ्या कार्यालयाशी संपर्क साधा, तिथून त्यांना तो मोफत पास उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही माझी राहणार। म्हणून जे काय बातम्या असेल ते सगळ्या तथ्यहीन आहेत। जुन्नर तालुक्यातल्या लोकांना कुठल्याही डुंबरवाडीच्या टोल नाक्याला पैसे द्यायची गरज नाही, उलट पास दिल्यामुळं त्यांना रोजचे आयडेंटिटी कार्ड जे दाखवलं लागत होतं ते इथून पुढे दाखवावं लागणार नाही। तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा आधार कार्ड असेल आणि गाडीचं जे आरसी बुक असेल त्याची झेरॉक्स त्या डुंबरवाडी टोल नाक्याला एकदा सबमिट केली तर तुम्हाला तो पास इश्यू होईल आणि आपल्याला ते सोयीचं राहील। माझी सर्वच पक्षांना विनंती आहे की आपण या तालुक्यातले एक सजग नागरिक आहात, लोकांच्या हितासाठी तुम्ही जे काही पद्धतीचं आंदोलन पुकारलं आहे ते सर्वांना आपण ते मागं घ्यावं आणि आपल्या डुंबरवाडी टोल नाका हा आपल्याला मोफतच इथून पुढे चालवला जाईल याच्यासाठी मी दक्षता घेणार आहे। आणि भविष्यात आपल्या विभागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांचे प्रयत्न चालू आहेत, माझे चालू आहेत, आम्ही NHAI वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलून आपला डुंबरवाडी टोल नाका हा मडच्या पुढे शिफ्ट करण्यासाठी त्यांना सांगितलेलं सुद्धा आहे, विनंती केलेली आहे आणि तो भविष्यात नक्कीच तो शिफ्ट होईल की जेणेकरून उत्तर मार्केटला जा, बनकर पाटील जा, असं लोकल आपल्याला जे दळणवळण करायला लागते त्याचा त्रास आपल्याला तो होणार नाही। पण पुन्हा एकदा सांगतो, जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना डुंबरवाडी टोल नाका हा मोफतच असणार आहे। आपल्या उलट रोजचा त्रास कमी होण्यासाठी तुमचं ओळखपत्र आणि गाडीचं आरसी बुक तुम्ही त्या ऑफिसला त्याची एखादी कॉपी दिली ते तुम्हाला ते पास इश्यू करणार आहे। हा पास मोफत आहे, सर्वांसाठी आहे, म्हणजे जुन्नर तालुक्यातल्या सर्व नागरिकांसाठी आहे असं मी तुम्हाला नम्रतेची विनंती करतो। निश्चित प्रकारे श्रीयुत अग्रवाल पण त्या बाबतीत तुम्हाला संबोधित करतील। नमस्कार, मी डुंबरवाडी टोल नाक्याचा व्यवस्थापक। 2-3 दिवस अगोदर जी मी बाईट दिली होती, NHAIचा हा कायदाच आहे की जे स्थानिक लोक आहेत त्यांनी 5 किलोमीटरच्या आतमे जी लोक आहेत त्यांनी तो पास भरून घ्यायचा आहे। आमदार साहेबांबरोबर आज चर्चा झाल्यानंतर मी सर्व लोकांना परत विनंती करतो की कृपया रोज रोजचे जे टोल नाक्यावर भांडणं होतात ते भांडणं ना होण्याकरिता, हा कुठेतरी लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम ना होण्याकरिता आमदार साहेबांनी जे आम्हाला सुचवलं की आमच्या जुन्नर तालुक्याला मोफत ठेवा ते आम्ही मान्य केले, परंतु एक विनंती आहे, आपण प्रॉपर आधार कार्ड आणि आरसी बुक दिलं ऑफिसला जमा केलं तर आपल्याला पास दिला जाईल, आपण तो पास दाखवला की आपल्याला तिथून टोलवर सोडलं जाईल, एवढं आपल्यासमोर मी सांगतो। आणि ज्या बातम्या आतापर्यंत आल्यात त्या
त्याच्याबद्दल तुम्ही जे आंदोलन पुकारले ते आपण मागे घ्यावा अशी आपणास विनंती करतो. परंतु पास घ्या म्हणजे तुमचं जे रोज रोजचं जे टोलवर भांडणं होतात ते बंद होतील. आता आपल्याला फ्री पास आहे ना, फ्री पास आहे, फ्री पास देणार आहे आपल्याला, फ्री पास देणार आहे. पासचा कुठले शुल्क घेतले जाणार नाही. परंतु प्रॉपर जुन्नर तालुक्याचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून म्हणजे त्यांचं आधार कार्ड आणि आरसी बुक असेल त्यांना आपण फ्री देणार आहोत. आणि तरी तुम्हाला काय अडचण आली आमच्या मॅनेजमेंटकडून आपण आमदार साहेबांना कॉन्टॅक्ट केलं तर आम्ही त्याच्यावर काय असेल तो तोडगा काढू. परंतु कृपया आपण आपले डॉक्युमेंट जमा करा आणि पास घ्या म्हणजे ते तुम्हाला पण सोयीस्कर राहणार आणि आम्हाला पण सोयीस्कर राहणार. नमस्कार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.